विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास समजून घेताना, इतिहासाचं लेखन करत असताना आपण वेगळ्या साधनांचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आणि नुकतंच आपण दृकश्राव्य जी साधनं आहेत, या दृकश्राव्य साधनांचं वैशिष्ट्य आणि इतिहास लेखनाच्या कामामध्ये त्यांची असलेली जबाबदारी, त्यांचं असलेलं महत्त्व आपण समजून घेतलं. ह्याच साधनांमध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII या संस्थेचं आपण माहिती करून घेणार आहोत. भारत सरकारने 1960 पुणे या ठिकाणी लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली. आपल्या महाराष्ट्रात असलेल्या पुणे शहरामध्ये या संस्थेचं मुख्य कार्यालय आहे आणि ह्याच पुण्यातून या संस्थेचा कारभार चालवला जातो. आणि या संस्थेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रातील घडणाऱ्या सगळ्या महत्त्वपूर्ण घटना, या विविध क्षेत्रातील असलेले व्यक्ती, या सगळ्या व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या किंवा या घटनांवर आधारित असलेलं वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेले आहे. आणि समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती, महत्त्वाचे स्थळं, या सगळ्यांचा डॉक्युमेंटरी, एक सूक्ष्म लघुपट आपण त्याला म्हणूया, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून या व्यक्तींचे कार्य, एखाद्या घटनास्थळाचे, एखाद्या स्थळाचं वैशिष्ट्यपूर्ण असलेली माहिती किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीचं, एखाद्या देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचं महत्त्वाची माहिती या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून तयार केली जाते आहे. आणि ह्या सगळ्या डॉक्युमेंटरींचा किंवा न्यूज रिन्यू जो आहे त्यांचा, या सगळ्यांचा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे डॉक्युमेंटरी खूप महत्त्वाचे असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण पाठाचा जर आपण विचार केला तर आपण वेगवेगळ्या इतिहासाच्या साधनांचा या ठिकाणी अभ्यास केला, त्याची माहिती जाणून घेतली. इतिहासाच्या साधनांचे, जसे मौखिक साधन असेल, भौतिक साधन असेल, लिखित साधन असेल, दृकश्राव्य साधन असेल, या सगळ्या साधनांचा भारत स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये यांची कुठली कुठली महत्त्वाचे घटक होती, या साधनांमध्ये कोणते महत्त्वाचे उपसाधन होते, याची सगळी आपण माहिती घेतली. पण विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लेखनासाठी या सगळ्या साधनांची उपयुक्तता आपल्याला समजली आहे, या सर्व साधनांची उपयुक्तता आपण अभ्यासली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, 21व्या शतकामध्ये या विज्ञान युगामध्ये काळ इतक्या झपाट्याने बदलतो आहे आणि ह्या सगळ्या बदलत्या काळामध्ये ही जी साधनं जी आहेत ती अपूर्ण पडताना आपल्याला दिसते. आणि नवीन प्रकारची साधनं या माध्यमातून समोर येत जातील. भविष्य जे जो बदल एवढ्या मोठ्या वेगाने तो बदल घडत आहे, त्या बदल घटकांमुळे काही जी साधने आहेत ती नवीन साधने आपल्या समोर येतील. आता तुम्ही लक्षात घ्या, बरं, आपण दृकश्राव्य साधनांचा वापर मध्ये पाहिलं, TV, चित्रपटे. पण विद्यार्थी मित्रांनो, आता मोबाईल हा एक महत्त्वाचं साधन आपल्या हातामध्ये आलेलं आहे आणि या साधनाच्या माध्यमातून इंटरनेट, आंतरजाल आपण ज्याला म्हणतो, मोबाईल आणि इंटरनेट या दोघांच्या संयुक्त वापराने आपल्याला आता माहितीचा, प्रचंड असा माहितीचा स्रोत आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे. मग तो व्हिडिओच्या स्वरूपात असेल, तो लिखित स्वरूपाच्या असेल, तो मॅसेजच्या स्वरूपात असेल, तो चित्राच्या स्वरूपात असेल, तो ऑडिओच्या स्वरूपात असेल, ह्या कुठल्याही स्वरूपात असेल, हा माहितीचा जो स्रोत आहे, हा स्रोत आज अभ्यासासाठी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. ह्या माहितीच्या स्रोताची सत्यता आपल्याला मात्र खात्रीपूर्वक तपासून घ्यावी लागते, हे मात्र महत्त्वाचं आहे. कारण की हे साधन सहज उपलब्ध हातामध्ये आहे, पण या साधनावर, मोबाईलवर, साधन म्हणजे मी मोबाईलचे या ठिकाणी विषय घेतोय, या मोबाईलवर उपलब्ध असलेला जो स्रोत आहे, जी माहितीचा भांडार आहे, याची सत्यता तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्याला प्रमाणित करणारे अशी कुठलाही दुवा त्याच्यात नाही. तुम्ही एखादं पुस्तक छापेल, पुस्तकातला मजकूर पाहिला तर तो प्रमाणित केलेला आहे, कुठल्या तरी लेखकाने ते लिहिलं आहे, संदर्भ साहित्य लिहिलं आहे. परंतु मोबाईलवर, इंटरनेटच्या माध्यमातून असलेले अनेक स्रोत जे आहेत, ते त्याची सत्यता ती तपासून घेण्याची वैयक्तिक जबाबदारी, मग तो व्हॉट्सअपवर आलेला मॅसेज असो किंवा एखादा कुठल्याही घटनेच्या स्वरूपात असलेला व्हिडिओ असो, त्याची सत्यता तपासण्याची जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक स्वरूपात सर्वप्रथम आपली असते. आणि असं या बदलत्या काळामध्ये साधनंसुद्धा बदलत जातील, त्यांचा स्रोत बदलत जातील आणि सत्यता तपासून घेण्याची वेळ आपल्याला भविष्यात अनेक वेळा येणार आहे. परंतु या सगळ्या साधनांच्या वापरातून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं सहज सोपं झालेलं आहे
आधुनिक काळामध्ये त्यांची उपलब्धता ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि सहज आपल्याला होत आहे. आणि अशा पद्धतीने इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनेचा ही सर्व स्थळावर प्रयत्न होणे गरजेचं आहे. कारण की या साधनांच्या माध्यमातूनच आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारताचा आधुनिक भारताचा इतिहास हा लिहिला जाईल, वाचला जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.